विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सलीम गौंडी यांच्या प्रयत्नाला यश, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केले प्रयत्न। महिषा योजनेअंतर्गत जत तालुक्यात सन 2008 पासून कालवा खुदाईचे व इतर कामं सुरू आहेत। सध्या तरी ती सर्व कामे प्रगतीपथावर आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून मुख्य कालवा व इतर छोटे कालवे गेलेले होते अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना सदर कालव्यामध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही। कॅनलचे काम जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेले आहे, त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणार कधी असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत होता। या पाठपुराव्याकडे युवक नेते सलीम गौंडी यांनी जलसंधारण मंत्री जयंत पाटील व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे। जत तालुक्यामध्ये नेहमी भीषण दुष्काळ असून शेतामध्ये जनावरांना चारा नाही, पाणी नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। तरी शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यामध्ये गेलेल्या आहेत, त्यांना गेली 8 ते 10 वर्ष त्यांचा मोबदला मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी महिसाळ योजना पाटबंधारे विभागाशी संपर्क साधावा। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कॅनलमध्ये गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना त्या जमिनींचा मोबदला देण्याचे काम सुरू आहे, त्या शेतकऱ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सलीम गौंडी यांनी केले आहे। महिसाळ सावाटप्पा कॅनल जे मेन कॅनल आहे त्या कॅनलमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते डोरलीपासून पार सरमडीपर्यंत या जमिनीतल्या लोकांना ज्यांच्या जमिनी शेती कॅनॉलमध्ये गेलेल्या आहेत त्या कॅनॉलच्या मोबदला मिळण्यासाठी यापूर्वी मी फार मोठा संघर्ष केलेला आहे। त्या संघर्षामध्ये मी जयंत पाटील साहेबांना सुद्धा भेटलो, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा मी भेट घेऊन सदरचं हे गेले 2009 पासून हे पैसे लोकांचे अडकलेले होते, शेतकऱ्यांना धड जमीन नाही आणि त्याचा मोबदलाही नसल्यामुळं आज शेतकरी हवालदिल जातील। मी सर्व शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर मी 1-2 वेळा उपोषणला सुद्धा बसलो होतो। ह्या सर्व शेतकरी बांधवांच्या म्हणजे मी उपोषण केलं किंवा आंदोलन केलं याचं फलित म्हणून आज जे शेतकऱ्यांना जो लाभ मिळत आहे त्या लाभासाठी माननीय जयंत पाटील साहेबांचं व आपले जसचे आमदार विक्रमसिंह सावंतांचं जेवढं मानेल तेवढं आभार थोडं आहे। हे आपल्याला मिळून देण्यासाठी आपले डफळे सरकार, SDO उत्तम सेठ चव्हाण, आपले प्रांताधिकारी जोगेंद्र कवाडे साहेब, त्याच्याबरोबर त्यांच्या ऑफिसमधील सर्व स्टॉप, पाटबंधारे खात्याचे माननीय सचिन पवार साहेब, मासाळ साहेब, खरमाट साहेब, दळवी साहेब ह्या लोकांनी सुद्धा फार मोठं सहकार्य आपल्याला केलेलं आहे। आता सध्या परिस्थितीमध्ये शेत जमिनीची जे काय जो म्हणजे स्थानिक वाटाघाटीतनं जो हा त्यांचा जो काय जमीन खरेदी करून घेऊन देण्याचा प्रस्ताव सध्याला आपल्या कार्यालयामध्ये जसच्या त्यांच्या मशाळच्या कार्यालयामध्ये सुरू आहे, सर्व आपल्या शेतकरी बांधवांनी त्यांना संपर्क साधून ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याचा मोबदला घ्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो। त्याचबरोबर फळबागामध्ये त्यावेळेला जो व्हॅल्युएशन करून दिलेलं होतं त्याचं व्हॅल्युएशनचं ते न करता आता सध्याचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी वेगळ्या पद्धतीनं जरा शेतकऱ्यांना वागणूक देतात असं मला दिसतंय। तरी माझी कृपया त्यांना विनंती आहे, यापूर्वी जे व्हॅल्युएशन झालेलं होतं त्या व्हॅल्युएशन प्रमाणे त्यांनी आम्हाला मोबदला द्यावा। या मोबदला देण्यासाठी माननीय जयंत पाटील साहेबांनी लक्ष घालावं, माननीय आमदार विक्रमसिंह सावंतांनी लक्ष घालावं, या दोघांचं व आम्हाला जे अधिकारी मदत केले त्या अधिकाऱ्यांचं आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं जेवढं मानेल तेवढं आभार थोडा आहे। राकेश अदाटे।